पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लोकेश नंदाल तर कार्याध्यक्षपदी कालिदास काळबगार यांची निवड करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली. पूर्व विभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या विश्वस्त मंडळाची बैठक दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी संध्याकाळी 7 वाजता मध्यवर्ती महामंडळाच्या कुचननगर पद्मशाली चौक येथील कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज हे होते. सदर बैठकीत सन 2024 नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी याप्रमाणे निवड करण्यात आली. अध्यक्ष लोकेश नंदाल, कार्याध्यक्ष कालिदास काळबगार, उपाध्यक्ष बालकिसन गोणे, सलीमभाई शेख, अमर मॅकल, सेक्रेटरी प्रभाकर मुनक्याल, सहसेक्रेटरी गुरुनाथ कोळी, खजिनदार विठ्ठल कुऱ्हाडकर, कार्यालय प्रमुख गणेश मंता, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, सल्लागार विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास सिल्वेरी, राजशेखर रोडगीकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, सुलेमान चामाकोरा, नागनाथ कारंपुरी, प्रभाकर काडगी, महिला प्रमुख रेखा अडकी, माधवी अंदे, गीता बोडा, लावण्या मच्छा, लक्ष्मी गंजी, सपना चव्हाण, राणी मैत्रे, श्रावणी आकेन, लता रत्सा, लावण्या कोंडा यांची निवड करण्यात आली. सदर पदाधिकारी निवड करण्याचे अधिकार मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांना देण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महामंडळाकडे 55 इच्छुक अर्ज प्राप्त झाले. सदर अर्जांचा चाचणी करून सर्व निवडी विश्वस्त मंडळ सदस्य यांच्या एकमताने करण्यात आला. सदर बैठकीस विष्णू कारंपुरी महाराज, भारत इमूल, लोकेश नंदाल, बाळकिसन गोणे, रेखा अडकी, बाळकृष्ण अवधूत, अरविंद रंगा, गुरुनाथ कोळी, सलीम शेख, गणेश द्यावनपल्ली, अमर मॅकल आदी उपस्थित होते. यावेळी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकेश दत्तात्रय नंदाल, पूर्व विभाग मध्यवर्ती महोत्सव मंडळ, मला अध्यक्षपदी मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. लोकेश नंदाल आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. आज पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सन 2024 उत्सव समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आमचे युवा नेतृत्व या पूर्व विभागातील तेलुगू भाषिक असलेले लोकेश नंदाल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर सेक्रेटरी म्हणून आमचे प्रभाकर बुनक्याल, गोणे साहेब, मॅकल साहेब, त्याचबरोबर आमचे सलीम शेख साहेब, त्याचबरोबर आमचे तिकडे मॅकल साहेब आलेले आहेत, श्रीनिवास मॅकल साहेब आलेले आहेत. अशा सर्व पदाधिकाऱ्यांची एकोपाने हा नवरात्र उत्सव, एकतर सध्या राजकीय परिस्थिती एकदम गरूळ झालेला आहे, वातावरण बरोबर नाही, त्याचबरोबर निसर्गासुद्धा कोप या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळं आरोग्य बरोबर नाही, पावसाचं या ठिकाणी चिन्ह मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वावर मात करून हा उत्सव शांततेने पार पाडण्याचे आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आई तुळजाभवानीचे मी प्रार्थना करतो. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की आपण या नवरात्र काळामध्ये आपला पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळ एक आदर्श मंडळ या ठिकाणी मानलं गेलं पाहिजे असं तुम्ही काम करावं अशा शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, आई राधा.